कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज छाननीत अनेक अर्ज अवैध ठरले आहेत. नारूरमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. कुडाळ तालुक्यात स्वाभिमानचा पहिला सरपंच विराजमान झाला असून नारूर ग्रामपंचायतीवर समर्थ विकास पॅनेलचा सरपंच बिनविरोध निवडून आला आहे. कुडाळ तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे 233 तर 466 सदस्य पदासाठी 1075 अर्जाची छाननी प्रत्येक ग्रामपंचायतीवर सुरू झाली. माणगाव सरपंच लक्ष्मी केसरकर यांचा प्रभाग 2 मधून एक अर्ज अवैध ठरला तर खुल्या प्रवर्गासाठी विद्यमान सरपंचांचा अर्ज वैध झाला. कुडाळ तालुक्यातील नारूर ग्रामपंचायतीमधून समर्थ विकास पॅनलने खाते खोलले आहे. नारूर ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचांची निवड झाली आहे. तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीच्या लढतीचे चित्र 5 ऑक्टोबरला दुपारी 3 नंतर स्पष्ट होणार आहे. माणगाव ग्रामपंचायतीसाठी आज छाननी इथे होती. माणगाव ग्रामपंचायतला एकूण 15 सदस्य आणि सरपंच पद 1 असं 15+1 बॉडी आहे. तर याच्यासाठी 29 तारीखला जे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची दिनांक होता तिथपर्यंत 54 अर्ज दाखल झाले होते. त्याच्यामध्ये सरपंच पदासाठी 9 आणि बाकीचे होते ते सदस्य पदासाठी होते. आज या सर्व अर्जांची 54 अर्जांची छाननी पूर्ण झाली. छाननी करताना कोणत्याही प्रकारचं कोणीही कोणाच्याही अर्जाबद्दल हरकत किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये फक्त 2 नंबर वॉर्डमध्ये लक्ष्मी विजय केसरकर ह्यांच्या अर्जामध्ये थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम होता खाडाफोड आणि सहीमध्ये. तर तो एक अर्ज फक्त अवैध झाला. बाकी 53 अर्ज हे वैध झाले. आता हे वैध 53 अर्जांची यादी आपण जाहीर केलेली आहे आणि ह्या 53 जणांचं परवा 5 तारीखला 11 ते 3 यावेळेत जर कुणाला माघार घ्यायची असेल तर त्यामध्ये कोण उमेदवार माघार घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यानंतर 3 नंतर त्यांना चिन्ह वाटप होऊन जे काय उमेदवार निवडून लढवणार आहेत त्यांचं चित्र स्पष्ट होईल. तुमचं नाव आणि पद कसं? मी SS सावंत विस्ताराधिकारी पंचायत समितीला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माणगाव ग्रामपंचायतीमध्ये 22 तारीखपासून मी काम बघतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 8 तालुक्यामध्ये आज सकाळी 11 वाजल्यापासून ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्जांच्या छाननीला सुरुवात झाली. मी कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीसाठी तब्बल 233 सरपंच पदासाठी आणि 1075 हे सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज कुडाळ तालुक्यामध्ये दाखल झाले. आज सकाळी 54 ग्रामपंचायतीला अर्जांना छाननीला सुरुवात झाली. आपण बघतो कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी अर्जांची छाननी करण्यात येत आहे. तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये अर्जांची छाननी झाली. जे उमेदवारी 54 दाखल झाले होते कोणी या ठिकाणी ऑब्जेक्शन झाले त्यामुळे सर्वच अर्ज जे आहेत ते वैध ठरले. मात्र एकमेव जो अर्ज अवैध ठरला आहे तो विद्यमान सरपंच लक्ष्मी केसरकर प्रभाग 2 मधून त्यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये सर्वसाधारण पुरुषातून त्यांचा उमेदवारी जो अर्ज आहे तो खाडाफोड केल्यामुळे बाद झालेला. कुडाळ तालुक्याची एकंदर माहिती दुपारनंतर हाती येते. यामध्ये 54 ग्रामपंचायतीच्या जवळ 98% जे अर्ज आहे ते वैध ठरवण्यात आले आहेत. यावेळी काँग्रेस जो आहे तो बॅकफुट वर पाहायला मिळतो. नारायणने स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर समर्थ पॅनल खाली कुडाळ तालुक्यामध्ये 54 ग्रामपंचायतीमध्ये समर्थ पॅनल लढत आहे. याबरोबर खरी लढत आहे ती शिवसेना भाजप आणि समर्थ पॅनलमध्ये. काँग्रेस राष्ट्रवादीने काही ठिकाणी आघाडी घेतली पाहायला मिळते. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी माणगाव असेल साळगाव असेल या मोठ्या ग्रामपंचायती या मोठ्या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहून राहिलंय. विशेषतः कुडाळ तालुक्यातील ह्या ग्रामपंचायती ताब्यात घेताना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक असतील, समर्थ पॅनलचे रणजित देसाई असतील, भाजपचे काका कुडाळकर यांनी कंबर कसलेली आहे. एकंदर पाहता तिरंगी लढती आहे त्या पाहायला मिळणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीने काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळते. माणगाव ग्रामपंचायतीमध्ये 9 अर्ज होते, 9 अर्ज वैध ठरलेले आहेत. सरपंच पदासाठी फार मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. पिंगुळीमध्ये काल वैभव नाईक यांच्या यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सेनेमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये काही त्यांचा प्रवेश झालेला होता. एकंदरीत कुडाळ तालुक्याचा विचार करता 800 अर्जांची छाननी अतिशय छान झाल्यानंतर येत्या 2 दिवसांमध्ये खरी कल्पना सुरू होणार आहे. 5 तारीखला सकाळी 11 ते 3 या वेळामध्ये अर्ज मागे घेण्याची वेळ असून 5 तारीखला 3 नंतर उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत. मात्र कोण कोणाशी लढतोय कोण नेमकं कोणाशी शेटू टोकतोय या 2 दिवसांमध्ये कल्पना रंगली जाणार असून राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नेमका भाजपशी कशा पद्धतीने आत्मीयावणी करून
मदत करण्याचा प्रयत्न करतो की भाजप राणेला मदत करते का, कारण राणे एनडीए मध्ये दोन सामील होण्याची शक्यता आहे, राणेला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे एनडीए मध्ये राणे सामील झाल्यास निश्चितच भाजप आणि राणेचा सन्मान पक्ष यामध्ये कुठेतरी एक युती होऊ शकते. मात्र शिवसेना भाजप समर्थ पॅनल आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशा तरी चौरंगी लढती याशिवाय अपेक्षा लढते असे पाहतात. चौरंगीचे पंचमुखी लढती या सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये पाहायला मिळतील. कॅमेरा रोशन गेल तसं भरत केसरकर सिंधुदुर्ग पुढे.